हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आणखी एका व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्पर्धा परीक्षांसाठी बुद्धिमत्ता चाचणी या विषयामधला एक घटक पाहणार आहोत, जो आहे चुकीचे पद शोधणे. आता ह्या प्रश्न प्रकारामध्ये काही शब्द किंवा काही अंक किंवा संख्या त्या आपल्याला एका सिरीजमध्ये दिलेल्या असतात आणि एक त्यातलं पद कोणतं तरी चुकीचं असतं. त्याच्यामध्ये दोन प्रश्न आहेत, एक प्रश्न वेगळा घटक शोधणे आणि चुकीचे पद शोधणे. या दिलेल्या संख्या मालिकेमध्ये चुकीचे पद शोधत असताना त्या दिलेल्या मालिकेतल्या सर्व संख्या एका निश्चित क्रमानुसार आलेल्या असतात. उदाहरणार्थ त्या संख्या एखाद्या दुसऱ्या संख्येच्या पटीतील असतील किंवा बेरजेच्या किंवा गुणाकाराच्या किंवा वजाबाकीच्या भागाकाराच्या या गुणधर्मानं आलेल्या असतील किंवा त्यांच्यामध्ये वर्गाचा किंवा घनाचा संबंध असेल, तर त्यानुसार त्या संख्या आलेल्या असतील. फक्त एकच त्यामधली संख्या किंवा पद हे वेगळं असतं आणि ते आपल्याला शोधायचं असतं. आता हे कोणकोणत्या प्रकारे प्रश्न हा विचारला आपल्याला जाऊ शकतो किंवा ती संख्या कशा पद्धतीनं आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे विचारली जाऊ शकते, त्या प्रश्नामध्ये एकूण किती प्रकार आहेत, किती प्रकारे हे प्रश्न विचारले जाऊ शकतात, तर त्याचा अंदाज येण्यासाठी आपण काही उदाहरण या व्हिडिओमध्ये बघूया. जेव्हा केव्हा हा व्हिडिओ प्रीमियर होईल त्यावेळेला खाली एक लाईव्ह चॅट नावाचा ऑप्शन असेल, तर त्या लाईव्ह चॅटमध्ये या प्रश्नांची उत्तरं, जो प्रश्न तुमच्या समोर येईल त्याची कमेंट करा, म्हणजे तुमचा सुद्धा सराव होईल. तर सुरू करूया आपण त्या प्रश्नांना. पहिला प्रश्न, इथं संख्या मालिका दिलेली आपल्याला 3, 6, 11, 15, 21 आणि 28 ही संख्या मालिका आहे आणि याच्यामध्ये एक पद चुकीचं आहे. पण त्याच्यासाठी पर्याय सुद्धा आपण घेऊया. पहिला पर्याय दिला आहे 6, दुसरा पर्याय 11, तिसरा पर्याय 15 आणि चौथा पर्याय 28. तर ह्यातलं आपल्याला चुकीचं पद शोधायचं आहे. पण ते चुकीचं पद शोधण्या अगोदर पहिल्यांदा या संख्या मालिकेतल्या संख्या कोणत्या क्रमानुसार एकत्र आल्या ते आपल्याला शोधावं लागेल. मग आपण जर या संख्या मालिकेचा विचार केला तर या संख्या मालिकेतल्या सर्व संख्या क्रमाक्रमाने वाढत जात आहेत. याचा अर्थ कोणत्याही दोन संख्यांमधला आपण फरक घेऊन पाहूया. 3 आणि 6 याच्यामध्ये 3 फरक आहे, म्हणजे 3 आणि 3, 6, 6 अधिक 5, 11, 11 अधिक 4, 15, 15 आणि 6, 21, 21 आणि 7, 28. जर आपण इथं फरक पाहत गेलो तर आपल्याला असं लक्षात येईल की सुरुवातीच्या दोन संख्यांमध्ये फरक 3 आहे आणि शेवटच्या दोन संख्यांच्या जोड्यांमधला फरक 6 आणि 7 आहे. याचा अर्थ हा फरक क्रमानं 3, 4, 5, 6, 7 असा असायला पाहिजे होता. मग इथं जर 5 ऐवजी फरक 4 असायचा असेल तर 6 मध्ये 4 मिळाल्यानंतर इथं संख्या येईल 10, 10 मध्ये पुन्हा 5 मिळाल्यानंतर इथं संख्या येईल 15. याचा अर्थ 11 ठिकाणी 10 ही संख्या आली तर फरक किती होईल बघा. 3 आणि 6 मध्ये 3 फरक, 6 आणि 10 मध्ये 4 फरक, 10 आणि 15 मध्ये 5 फरक, 15 आणि 21 मध्ये 6 फरक, 21 आणि 28 मध्ये 7 फरक. तर हा जो फरक आहे 3, 4, 5, 6, 7 हा क्रमाने आला असता कधी, जर या 11 ठिकाणी 10 ही संख्या असती तर. याचा अर्थ बाकीच्या सगळ्या संख्या या क्रमानुसार किंवा या फरकानुसार आलेल्या आहेत, फक्त 11 ही संख्या मात्र क्रमानुसार किंवा त्या फरकानुसार आलेली नाही. त्यामुळे या सर्व संख्यांच्या मध्ये 11 ही संख्या वेगळी किंवा ती चुकीची आहे. तो पर्याय आपल्याला दिलाय पर्याय क्रमांक 2 मध्ये. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर. तर अशा पद्धतीनं आपल्याला ते चुकीचं पद शोधायचं असतं. तर हे एक सुरुवातीचं उदाहरण होतं, त्यामुळे आपण सोपं उदाहरण घेतलं. पुढचं उदाहरण आपण घेऊ. पुढच्या उदाहरणामध्ये संख्या आपल्याला दिलेल्या आहेत 7, 11, 17, 23, 35 आणि 47 आणि त्याच्यासाठी 4 पर्याय दिलेत. पहिला पर्याय 11, दुसरा पर्याय 17, तिसरा आहे 23 आणि चौथा 35. पुन्हा एकदा या सर्व संख्यामधला फरक आपल्याला चेक करायचा, कारण या संख्या क्रमाक्रमाने वाढत जाते. मग 7 आणि 4 बरोबर 11, 11 आणि 6 17, 17 आणि 6 23, 23 आणि 35 मध्ये फरक मात्र 12 आहे आणि 35 आणि 47 यांच्यामध्ये फरक पुन्हा 12 आहे. आता या सर्व संख्यांमधला फरक जर आपण पाहिला, क्रमांक देणार 4, 6, 6 रिपीट झाले,
मग आपण अंदाज असा करायचा की ज्या अर्थी पहिल्या दोन जोड्यांमधला फरक 4 आणि 6 आहे त्या अर्थी कदाचित पुढचा फरक हा दोन दोनच्या फरकाने वाढत जाईल, म्हणजे फरकामधला फरक हा समान असेल. मग 4 फरक झाला 6 झाला, इथं फरक 8 पाहिजे होता. मग 17 मध्ये 8 मिळवल्यानंतर आपल्याला ही संख्या मिळेल, मग 17 अधिक 8 बरोबर उत्तर मिळेल 25. 8 फरक झाला 25 आणि 35 मध्ये 8 नंतर येणारी समसंख्या म्हणजेच 10. 25 आणि 35 मध्ये 10 फरक होईल आणि 35 आणि 47 मध्ये 12 फरक आहे. याचा अर्थ हा जो फरक आहे तो फरक होईल 4, 6, 8, 10 आणि 12. हे कधी होईल? जर ह्या 23 ठिकाणी 25 ही संख्या आली तर. याचा अर्थ ही जी 23 संख्या आहे ती चुकीची संख्या आहे, त्याऐवजी संख्या पाहिजे होती तिथं 25. म्हणजे मग त्या संख्या मालिकेतल्या संख्यांमधला फरक या क्रमानं वाढत गेला असता 4, 6, 8, 10, 12. याचा अर्थ 23 हे पद इथलं चुकीचं आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा आणखी एक प्रश्न आपण बघूया. आता हे जे प्रश्न आपण पाहिलेले ते थोडेसे बेसिक होते, अगदी फक्त फरक किंवा बेरीज किंवा वजाबाकी याच्यावर आधारित होते. प्रत्येक वेळेला अशाच पद्धतीने एवढे सोपे प्रश्न असतील असं नाही, वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला विचार करावा लागतो. तर त्यासाठी एक पुढचं उदाहरण बघूया. आता संख्या आपल्याला दिलेल्या आहेत 9, 16, 25, 36, 50 आणि 64 आणि पर्याय त्यासाठी दिलेले आहेत 25, दुसरा पर्याय 36, तिसरा पर्याय 16 आणि चौथा पर्याय 50. ह्या 4 पैकी वेगळी संख्या कोणती असेल असा प्रश्न विचार. प्रश्न पाहिल्याबरोबर आपल्या लक्षात आलं पाहिजे की 9, 16, 25, 36 या सर्व पूर्ण वर्ग संख्या आहेत. फक्त एकच यामध्ये पूर्ण वर्ग संख्या नाही, ती म्हणजे 50. त्यामुळं या सर्व संख्या मालिकेमधली 50 ही संख्या वेगळी आहे किंवा ती 50 ही संख्या चुकीची आहे, कारण तिथं 50 ही पूर्ण वर्ग संख्या नाही. मग हा पर्यायातल्या तिला पर्याय क्रमांक 4 मध्ये, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर. तर अशा पद्धतीनं काही काही उदाहरणं खूप सोपी सुद्धा असतात, ज्याच्यामध्ये फक्त वर्ग किंवा घन अशा पद्धतीनं प्रश्न विचारलेले असतात. काही वेळेला ह्याच प्रश्नामध्ये थोडंसं मॉडिफिकेशन करून असंही विचारलं जाऊ शकतं की एखाद्या संख्येचा वर्ग अधिक 1 किंवा एखाद्या संख्येचा वर्ग वजा 1 किंवा एखाद्या संख्येचा घन अधिक 1 किंवा घन वजा 1. तर त्या पद्धतीनं आपल्याला विचार करता आला पाहिजे. प्रश्न पाहिल्याबरोबर आपल्या हा प्रश्न पाहिल्याबरोबर लक्षात आपल्याला हे यायला पाहिजे होतं की या सर्व पूर्ण वर्ग संख्या आहेत. मग आपण शोधायला जायचं की ह्याची यामधली एखादी अशी संख्या कोणती आहे का जी पूर्ण वर्ग नाही, मग ते आपल्याला उत्तर मिळेल 50. त्यामुळे अशा पद्धतीच्या प्रश्नांचं उत्तर आपण सहजपणे मिळवू शकतो. पुढचा एक प्रश्न आपण बघूया. हा सुद्धा खूपच सोपा प्रश्न होता, आता थोडासा वेगळा प्रश्न प्रकार त्याच्यामध्ये वेगळा पण थोडस बघूया. संख्या आहेत 720, 120, 24, 6, 2, 0 ही संख्या मालिका दिलेली आहे आणि या संख्या मालिकेमध्ये कोणतं पद चुकीचं असा प्रश्न आहे. 720 चुकीचा आहे की 24 की 2 की 0 या 4 पैकी कोणती तरी संख्या याच्यामधली चुकीची आहे. मग ती चुकीची संख्या शोधण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला या संख्यांमध्ये असणारा संबंध शोधावा लागेल. मग तो संबंध आपल्याला काय दिसतोय तर हे कसं गेस करायचं की कोणता संबंध असू शकेल. एक लक्षात घ्या, जर संख्या क्रमाने वाढत जात असतील तर एकतर तिथं बेरजेचा गुणधर्म असू शकतो किंवा गुणाकाराचा असू शकतो, आणि जर संख्या कमी कमी होत जात असतील तर एकतर वजाबाकीचा किंवा भागाकाराचा संबंध असणार. मग इथे संख्या खूप क्रमानं खूप वेगानं कमी होतात, म्हणजे 720 नंतर डिरेक्टली 120 आहे, 120 नंतर 24 आहे. मग इथं भागाकाराचा संबंध असला पाहिजे. मग आपण विचार असा करायचा की 720 कितीनं भागलं तर 120 मिळेल. तर 12 × 6 = 72, म्हणजे 720 जर आपण 6 भागलं तर 120 मिळेल. 120 कितीनं भागलं तर 24 मिळेल. तर आपल्याला माहिती आहे की 24 × 5 = 120, म्हणजे 120 जर 5 भागलं तर 24 मिळेल. म्हणजे इथं 6 भागल्यानंतर पुढची संख्या, 5 भागल्यानंतर पुढची संख्या, त्या लॉजिकनुसार 24 जर आपण 4 भागलं तर 6 मिळेल, 6 3 भागलं तर 2 मिळेल. मग आता हे भागाकार जे आपण क्रमाक्रमाने कमी होतात, 6 भागलं, 5 भागलं, 4 भागलं, 3 भागलं, मग 2 भागायला पाहिजे म्हणजे पुढची संख्या मिळेल. मग 2 / 2 म्हणजेच 1, कारण 2 ला 2 निघून जातील. म्हणजे इथे शेवटची संख्या आपल्याला पाहिजे होती 1, पण त्याच्याऐवजी आलेल्या 0, याचा अर्थ 0 ही संख्या इथं चुकीची आहे, त्याच्याऐवजी 1 पाहिजे होतं. पर्याय क्रमांक 4 मध्ये आपल्याला दिसते 0, त्यामुळं पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर. तर अशा पद्धतीचे प्रश्न असतात.
आपल्याला संख्या पाहिल्याबरोबर प्रश्न प्रकार कसा आहे त्याच्यावरून आपण त्या प्रश्नाकडे कशा पद्धतीने पाहायचं हे लक्षात आलं पाहिजे. आणि मग थोडंसं ऑब्झर्वेशन केलं तर आपल्याला सहजपणे लक्षात येईल की ह्या संख्या कमी होत जात आहेत, मग आपण भागाकाराचा गुणधर्म तिथं वापरू शकतो आणि उत्तर मिळवू शकतो. तर अशा पद्धतीने आपण तिथं विचार करू शकतो. तर हे असे प्रश्न आहेत, हे असे जितके जास्तीत जास्त प्रश्न आपण सोडवू तेवढं जास्तीत जास्त आपलं ऑब्झर्वेशन क्लिअर होतं आणि त्यानुसार आपण पटपट त्या प्रश्नाची उत्तरं मिळवू शकतो. तर ह्याही प्रश्नांची उत्तरं प्रश्न समोर लिहिल्यानंतर तुम्ही कमेंट करण्याचा प्रयत्न करा, म्हणजे तुम्हाला अंदाज येईल की आपण किती लवकर अशा पद्धतीचे प्रश्न सोडवू शकतो. ठीक आहे, तर हा एक प्रश्न झाला. आता आणखी एक पुढचा प्रश्न बघूया आपण, ज्याच्यामध्ये संख्या मी इथं लिहितो. तुम्हाला उत्तर क्लिक झाल्यावर लगेच लाईव्ह चॅटमध्ये कमेंट करा. प्रश्न असा आहे, संख्या त्या 9, 18, 32, 50, 72, 98, 128 आणि पर्याय आपल्याला 4 दिले त्याच्यासाठी, 9, दुसरी संख्या 32, तिसरी संख्या आहे 72 आणि चौथी संख्या आहे 128. तर थोडासा अर्धा मिनिट वेळ घ्या याच्यासाठी आणि हे शोधण्याचा प्रयत्न करा की ह्या 4 पैकी कोणती संख्या चुकीची आहे. मग इथं बेरजेचा किंवा गुणाकाराचा, संख्या वाढत जातात त्याचा अर्थ बेरीज किंवा गुणाकाराचा गुणधर्म आपण पहिल्यांदा चेक करून पाहू शकतो. पण तसं लक्षात जर आपण घेतलं की याच्यामध्ये गुणाकाराचा काही संबंध नाही, कारण 9 दुने 18 आहे, पण 18 दुने 36, 18 दुने 36 यायला पाहिजे होतं, पण इथं 32 आलेला आहे, त्यामुळे गुणाकाराचा संबंध काही नाही आहे. मग इथं आपण दुसऱ्या पद्धतीने आणखी विचार करू शकतो की प्रत्येक वेळेला गुणाकार बेरीज भागाकार असाच संबंध असेल असं नाही. काही वेळेला एखादी संख्या काही संख्येच्या पटीत असू शकते किंवा वर्ग संख्येचा संबंध काय आहे का हे आपण बघू शकतो. तर इथं 9 ही पूर्ण वर्ग संख्या आहे, 18 ही पूर्ण वर्ग संख्या नाही, पण 18 ही संख्या आपण अशी लिहू शकतो, 3 चा वर्ग गुणिले 2, 3 चा वर्ग 9, 9 गुणिले 2, 18. तसंच 32 बाबतीत 32 म्हणजे 4 चा वर्ग गुणिले 2, 4 चा वर्ग 16 गुणिले 2, 32. त्याच पद्धतीनं 50 म्हणजेच 5 चा वर्ग गुणिले 2, 72 म्हणजेच 6 चा वर्ग गुणिले 2, 98 म्हणजेच 7 चा वर्ग 49 आणि 49 गुणिले 2, 98. त्याच पद्धतीनं 8 चा वर्ग 64 आणि 64 गुणिले 2, 128. याचा अर्थ ह्या सर्व संख्या ज्या आहेत 18, 32, 50, 72, 98, 128 या एखाद्या पूर्ण वर्ग संख्येच्या संख्येच्या वर्गाची दुप्पट आहे, म्हणजे 3 चा वर्ग गुणिले 2, 4 चा वर्ग गुणिले 2. फक्त पहिली जी संख्या 9 ती मात्र अशा फॉर्ममध्ये आपण लिहू शकत नाही, त्यामुळे पहिली जी संख्या 9 आहे ती ह्या संख्या मालिकेमध्ये बसत नाही, त्यामुळे ते पद किंवा ती संख्या चुकीची आहे. म्हणजे इथं पर्याय आपल्याला तो दिला आहे पर्याय क्रमांक 1, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर. तर अशाही पद्धतीनं काही वेळेला प्रश्न विचारले जाऊ शकतात, वर्गाचा गुणाकार किंवा एखाद्या संख्येच्या वर्गाची दुप्पट किंवा तिप्पट. इथं कदाचित 3 चा वर्ग अधिक 2 अशा पद्धतीने सुद्धा एखादा संबंध असू शकतो किंवा वजा 2 असाही संबंध असू शकतो. तर ते सगळं आपल्याला ऑब्झर्व करता आलं पाहिजे आणि जेवढी उदाहरणं आपण सोडू तेवढं आपण ते पटपट ऑब्झर्व करू शकतो आणि अशा पद्धतीच्या प्रश्नांची उत्तरं पटपट मिळवू शकतो. तर ह्यासाठी महत्त्वाचा आहे सराव. अशी जितकी जास्तीत जास्त उदाहरणं आपण सोडू तेवढा जास्तीत जास्त आपला सराव होईल. आता पुढचा एक प्रश्न प्रकार बघूया, ज्याच्यासाठी संख्या आपल्याला दिलेली आहे 75, 72, 67, 49, 40 आणि 27. आणि ह्यासाठी आपल्याला पर्याय दिलेत, पहिला पर्याय 72, दुसरा पर्याय 67, तिसरा पर्याय 60 आणि चौथा पर्याय 49. आता पुन्हा एकदा ह्या संख्या कमी कमी होत जात आहेत आणि थोड्या थोड्या फरकानं कमी होत आहेत. मग थोड्या थोड्या फरकानं कमी होत असतील तर इथं वजाबाकीचा काही संबंध आहे का बघूया. म्हणजे कुठल्याही दोन सलग येणाऱ्या संख्यांच्या मधला फरक आपण बघूया. 72 आणि 75 याच्यामध्ये 3 चा फरक आहे, म्हणजे 75 वजा 3, 72. 72 मधून 5 वजा केले तर 67 मिळतील, 67 मधून 7 वजा केले तर 60 मिळतील. मग त्या लॉजिकनुसार आपल्याला इथं पटकन लक्षात आलं पाहिजे की या दोन संख्यांमधला फरक 3, 5, 7 असा वाढत जातोय. म्हणजे हा फरक हा 9 चा असला पाहिजे, पण इथं 60 आणि 49 यांच्यामधला फरक जर आपण पाहिला तर तो 11 येतो.
याचा अर्थ ही संख्या इथे चुकीची असली पाहिजे, म्हणजे 60 मधून 9 गेले तर जी संख्या येणार आहे ती इथं असायला पाहिजे, म्हणजे 60 वजा 9 म्हणजे 51, याचा अर्थ इथं संख्या पाहिजे होती 51। आता इथंपर्यंत जर आपण बरोबर मिळालो, म्हणजे 49 हे चुकीचं पद आहे हे आपण उत्तर मिळवलं आतापर्यंत, पण तिथून पुढे सुद्धा हा संबंध आहे का ते सुद्धा चेक करायचं, म्हणजे इथं 60 आणि ही संख्या याच्यामध्ये वजा 9चा फरक असेल तर पुढचा फरक जो आहे तो वजा 11 आला पाहिजे, ते सुद्धा चेक करून बघायचं। 51 आणि 40 यांच्यामधला फरक वजा 11 आहे, कारण 51 वजा 11 म्हणजेच 40, त्यानंतर 40 मधून 13 वजा केले तर 27 मिळतील, म्हणजे हा जो संबंध आहे तो पुढेपर्यंत जातोय, 3, 5, 7, 9 आणि 11 आणि 13। मग याच्यासाठी इथं 49 ठिकाणी संख्या पाहिजे होती 51, म्हणजे 49 ही संख्या या संख्या मालिकेमध्ये चुकीचे जो पर्याय आपल्याला दिलाय पर्याय क्रमांक 4 मध्ये, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर। तर हा एक प्रश्न होता, आता आणखी एक प्रश्न बघूया। प्रश्न तुमच्या समोर आल्याबरोबर पर्यायाची सुद्धा वाट न बघता तुम्ही प्रश्न सोडवू शकता। संख्या आहेत 1, 8, 27, 64, 100, 216 आणि 343। तर ही संख्या मालिका आहे, त्याच्यामध्ये 4 पर्याय आपल्याला दिलेले आहेत। पहिला पर्याय दिला आहे 100, दुसरा आहे 8, तिसरा 27 आणि चौथा आहे 343। ह्या 4 पैकी कोणती संख्या चुकीची आहे, कोणतं पद चुकीचे आहे असा प्रश्न आहे इथं। ही संख्या मालिका आपल्याला दिलेली आहे 1, 8, 27, 64, 100, 216 आणि 343। ह्या संख्या पाहिल्याबरोबर आपल्या लगेच लक्षात आलं पाहिजे की ह्या सर्व संख्या ज्या आहेत त्या पूर्ण घन संख्या आहेत। मग ह्या सगळ्या पूर्ण घन संख्या असतील तर एक संख्या इथे कुठली तरी अशी असू शकते जी पूर्ण घन नाही। मग आपण ऑब्झर्व करायचं की याच्यामध्ये कोणती संख्या पूर्ण घन नाही। 1 हा पूर्ण घन आहे, 1 चा घन 1, 2 चा घन 28, 3 चा 27, 4 चा 64। 100 मात्र कोणत्याही संख्येचा घन नाही, 100 ही संख्या वर्ग आहे आणि तो वर्ग आहे 10चा, पण आपल्याला इथे सर्व घन संख्या पाहिजेत, त्यामुळे 100 हे या संख्या मालिकेमध्ये चुकीचे पद आहे, कारण बाकीच्या सगळ्या संख्या पूर्ण वर्ग आहेत कुठल्या ना कुठल्या संख्येचा, पण 100 मात्र कोणत्याही संख्येचा बाकीच्या सगळ्या संख्या ज्या आहेत त्या पूर्ण घन आहेत कोणत्या ना कोणत्या संख्येचा, पण 100 ही संख्या मात्र कोणत्याही संख्येचा घन नाही, त्यामुळे 100 हे चुकीचं पद आहे जो आपल्याला दिलाय पर्याय क्रमांक 1 मध्ये। तर हा एक घनावर आधारित असा प्रश्न असू शकतो। हे आता डिरेक्टली सगळे घन दिले होते आणि एकच फक्त घन नसणारी संख्या आपल्याला दिली होती, एवढे सोपे प्रश्न कदाचित असणार सुद्धा नाहीत, आपल्याला थोडासा वेगळा विचार याच्यापेक्षा करता आला पाहिजे, म्हणजे एखाद्या संख्येचा घन किंवा वर्ग अधिक 1 किंवा वजा 1 किंवा × 2 × 3 अशा पद्धतीने सुद्धा त्याच्यामध्ये पॅटर्न असू शकतो, तर तो पॅटर्न सगळ्यात आधी शोधणं महत्वाचं आहे, म्हणजे मग अशा पद्धतीचे प्रश्नाचं उत्तर आपल्याला पटपट मिळत जात। तर हा एक प्रश्न होता घनाच्यावर आधारित। आता आणखी प्रश्न बघूया, बघूया त्याच्यामध्ये काय वेगळा पॅटर्न आपल्याला सापडतो। संख्या आहेत 9, 12, 15, 24, 28, 30, 39 आणि ह्यातलं चुकीचं पद शोधण्यासाठी पर्याय 4 दिलेत आपल्याला, 12, 24, तिसरी संख्या आहे 28, ही चौथी संख्या आहे 30। आता ह्या संख्यांमधला फरक, या संख्यांमधलं एक चुकीचं पद आपल्याला शोधायचं आहे। पुन्हा एकदा संख्या थोड्या थोड्या फरकानं वाढत जात आहेत, याचा अर्थ यांच्यामध्ये वजाबाकीचा संबंध आहे का ते पहिल्यांदा आपण शोधू, आणि जर असेल तर त्याच्यामध्ये वेगळा पॅटर्न आपल्याला काय सापडतो का ते बघूया। 9 आणि 3 12, 12 आणि 3 15, 15 आणि 9 24, तर इथं फरक जर पाहिला 3, 3, 9 असा आहे। पुढे कंटिन्यू करूया आपण, 24 आणि 4 28, 28 आणि 2 30 आणि इथं 30 आणि 9 39। जर आपण निरीक्षण केलं तर फरक कसा आहे बघा, इथं फरक क्रमानं वाढत जात नाही, म्हणजे दोन संख्यांमधला फरक समसंख्या आहेत किंवा विषम संख्या आहेत असं काही नाही, तर फरक रँडमली कसा आहे, म्हणजे इथं 3 आहे 3 आहे, पुन्हा 9, 4, 2, 9,
ह्याच्यामध्ये पॅटर्न आपल्याला काही शोधता येतोय का तो आपण विचार करायचा की काय पॅटर्न आपल्याला ह्याच्यामध्ये शोधता येईल. म्हणजे इथं 3 3 9 हा फरक पहिल्या 3 जोड्यांमध्ये जो आहे इथं आपण तसाच आणू शकतो का, कारण इथं 9 शेवटी फरक आहे आणि इथं सुद्धा 9 शेवटी फरक आहे. पण इथं जर 3 3 फरक यायचा असेल तर 24 नंतर 3 मिळवल्यानंतर जी संख्या मिळते ती याच ठिकाणी आपण लिहून बघूया. म्हणजे 28 च्या ठिकाणी आपण लिहून पाहू 27. मग 27 आणि 30 यांच्यामधला फरक आपोआपच इथं 3 होईल. याचा अर्थ इथं जो पहिल्या 3 जोड्यांमधला फरक आहे 3 3 9 तोच फरक पुढच्या 3 जोड्यांमध्ये 3 3 9 आणि हे कधी होईल जर या 28 च्या ठिकाणी संख्या आपण घेतली 27 तर. म्हणजेच इथं ही जी संख्या 28 आहे ती चुकीची आहे, त्याच्याऐवजी संख्या इथं पाहिजे होती 27. म्हणजे मग अशा पद्धतीने सेम पॅटर्न आपल्याला मिळाला असता. त्यामुळे ह्या संख्या मालिकेमध्ये 28 ही संख्या चुकीची आहे. मग 28 हा पर्याय आपल्याला दिसतोय पर्याय क्रमांक 3 मध्ये, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. तर फरक जो आहे तर प्रत्येक वेळा आपल्याला सम संख्या किंवा विषम संख्या असाच मिळेल असा नाही, किंवा समान संबंध किंवा समान फरक असेल असंही नाही. अशाही पद्धतीची काही उदाहरणं असू शकतात. तर त्याच्यासाठी सुद्धा आपण तयार व्हायचं की असाही विचार करायला आपण तयार व्हायचं की काही उदाहरणामध्ये असाही फरक किंवा फरकाचा पॅटर्न असू शकतो. ठीक आहे, आणखी एक पुढचं उदाहरण बघूया. त्याच्यामध्ये आपल्याला संख्या दिलेली आहे 51 53 59 61 67 आणि 71. तर ह्या काही संख्या, आता ह्या संख्यांमधला वेगळं पद किंवा चुकीचं पद आपल्याला शोधायचं आहे. त्यावर थोडासा विचार करा जोपर्यंत मी पर्याय लिहितोय तोपर्यंत, आणि उत्तर जर कोणाला मिळालं तर पटकन लाईव्ह चॅटमध्ये कमेंट करा. आपल्याकडं पॅटर्न आता आत्तापर्यंत जी काही 4 5 उदाहरणं आपण सोडवली तर त्यानुसार मला विश्वास आहे की आपण याच्यामध्ये फरक शोधणार किंवा गुणाकार शोधणार वजाबाकी शोधणार वर्ग शोधणार याच्यापेक्षा सुद्धा वेगळं काही असू शकतं. तर तो एखादा प्रश्न किंवा ती एखादी दृष्टी याच्यामध्ये तुम्हाला दिसते का किंवा तो एखादा पॅटर्न दिसतोय का तोही पहा. तोपर्यंत इथे 4 पर्याय मी लिहितोय. तर ह्या त्या 4 संख्या आहेत, या 4 पैकी कोणतं पद चुकीचं आहे असा प्रश्न आहे. ह्या सर्व संख्या एकाच वेळेला आपण विचारात घेऊया. या संख्या जसं एका उदाहरणामध्ये आपण सोडवलं होतं की त्याच्यामध्ये सगळ्या ज्या संख्या होत्या त्या पूर्ण वर्ग होत्या, दुसरं एक उदाहरण होतं ज्याच्यामध्ये पूर्ण घन होत्या, तर तसा एक संबंध समान संबंध यांच्यामध्ये काही दिसतो का तोही पहा. आणि तो जर आपल्या लक्षात आला तर तो संबंध आपल्याला असा दिसेल की या सर्व संख्या या मूळ संख्या. मग आता ह्याच्यामध्ये एक कुठलीतरी संख्या अशी असायला पाहिजे, असू शकते की जी मूळ नाही, तेवढंच आपल्याला शोधायचं आहे, ते चुकीचं पद होईल. आता पहिलीच संख्या बघा 51 ही मूळ संख्या नाही, कारण 17 गुणिले 3 म्हणजे 51. बाकीच्या सगळ्या ज्या संख्या आहेत त्या मूळ संख्या आहेत. म्हणजे ही संख्या 51 या संख्या मालिकेमध्ये चुकीची आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 जो आपल्याला दिलाय तो चुकीचा आहे. तर ह्या उदाहरणामध्ये फक्त मूळ संख्या दिल्या होत्या आणि त्याच्यामधून आपल्याला वेगळी संख्या शोधायची होती किंवा चुकीची संख्या शोधायची होती. तर असेही काही वेळेला खूप सोपे प्रश्न असतात, पण आपण कधी कधी उदाहरणं सोडवत असताना आपल्या डोक्यामध्ये एक विचार फिक्स झालेला असतो की एखाद्या संख्येमध्ये फरक या 2 संख्यांमध्ये फरक किंवा गुणाकार भागाकार असा संबंध आपण शोधायला जातो. पण काही काही वेळेला एवढी सोपी उदाहरणं सुद्धा असतात की सर्व संख्या मूळ संख्या असतात किंवा वर्गसंख्या असतात. आता वर्गसंख्या आणि घनसंख्या ह्या आपल्याला पटकन लक्षात येऊ शकतात, आपल्याला त्या पाठ असतात. शक्यतो मूळ संख्या जी आहे तर त्याच्यामध्ये आपण पॅटर्न शोधायचा प्रयत्न करतो. असंही असू शकतं की बाकीच्या सगळ्या संख्या आपल्याला मूळ संख्या दिलेल्या असतील आणि एकच संख्या जी मूळ नाही अशी दिलेली असू शकते. तर असे उदाहरण एखाद्या प्रश्नामध्ये असू शकतं. तर हे एक उदाहरण झालं, हा एक प्रकार झाला जो मूळ संख्यांच्यावर आधारित आपल्याला विचारला जाऊ शकतो. पुढचं एक उदाहरण आपण बघूया, त्याच्यामध्ये संख्या थोड्याशा मोठ्या आहेत. म्हणजे 459 578 495 565 555 554 ह्या संख्या आहेत. आणि ह्या संख्या मालिकेमधलं जे चुकीचं पद आपल्याला शोधायचं आहे त्याच्यासाठी पर्याय दिले. 478 पहिला पर्याय,
दुसरा 495, तिसरा पर्याय 510 आणि चौथा 542। तर हे चार पर्याय आहेत, या चारपैकी एक संख्या चुकीची असली पाहिजे। आता ह्या सर्व संख्या मोठ्या मोठ्या संख्या आहेत आणि काही वेळा आतापर्यंत जो पॅटर्न आपण शोधत आलो त्याच्यापेक्षा वेगळा संबंध सुद्धा असू शकतो। तर या संख्यांच्यामध्ये जो पॅटर्न आहे तो या संख्यांमधल्या असणाऱ्या अंकांच्या बाबतीत आहे। मग त्या अंकांमध्ये पॅटर्न काय आहे ते शोधायचा आपण प्रयत्न करूया। जर पहिल्या तीन संख्यांचं आपण निरीक्षण केलं तर त्या 459, 478, 495 म्हणजे 400 या रेंजमध्ये, पुढच्या तीन संख्या 516, 535, 554 अशी। आता ह्यामध्ये प्रत्येक पहिल्या अंकाचा फक्त विचार करूया, इथं 4, 4, 4, 5, 5, 5 असा आहे। दुसऱ्या अंकाचा विचार करूया, 5, 7, 9, 1, 3, 5 म्हणजे दुसरा जो अंक आहे किंवा दुसरी जी संख्या आहे त्या प्रत्येक संख्येमध्ये तो विषम अंक आहे। आता तसा संबंध मग तिसऱ्यामध्ये आहे का आपण बघूया। इथं संख्या 9 आहे, 9 नंतर 8, 8 नंतर इथं 5 आलेला आहे, पुन्हा इथं 6 आहे, 5 आहे, 4 आहे। जर आपण शेवटून संख्या 5 आलो तर इथं एकक स्थानचा जो अंक आहे तो 4, 5, 6, त्यानंतर पुन्हा 5 आला। जर या ठिकाणी 5 ठिकाणी 7 असतं तर तो संबंध कसा झाला असता बघा, 4, 5, 6, 7, 8, 9 किंवा या क्रमाने गेलो तर 9, 8, 7, 6, 5, 4 असं जर असतं तर तो पॅटर्न एक आपल्याला मिळाला असता। याचा अर्थ इथं 5 जी संख्या आहे त्याच्याऐवजी पाहिजे होतं 7, मग तसं जर असतं तर ती संख्या तयार झाली असती 497 म्हणजे या 495 या संख्येच्या ठिकाणी आपल्याला संख्या पाहिजे होती 497 म्हणजे चुकीची संख्या कोणती तर 495 ही संख्या चुकीची आहे। मग जो पर्याय आपल्याला दिला पर्याय क्रमांक 2 मध्ये की 495 ही संख्या या संख्या मालिकेमध्ये चुकीची आहे त्याच्या ठिकाणी पाहिजे होतं 497। तर अशा पद्धतीनं प्रत्येक वेळेला संख्यांवर काही क्रिया करूनच आपल्याला पॅटर्न मिळतो असं नाही, त्या संख्यांमध्ये असणारे जे अंक आहेत त्या अंकांवर आधारित सुद्धा किंवा अंकांवर सुद्धा काही प्रक्रिया करून किंवा त्यांच्यामध्ये क्रम पाहून आपण काही प्रश्नांची उत्तर मिळवू शकतो। ठीक आहे, पुढचं एक उदाहरण आपण बघूया। संख्या मोठ्या दिसतील किंवा मोठ्या संख्या आहेत म्हणून ते उदाहरण अवघड असतं असं नाही, या पद्धतीने आपल्याला फक्त तसा विचार करता आला पाहिजे। तर पुढचं एक उदाहरण आपण बघूया, त्याच्यामध्ये सुद्धा संख्या थोड्याशा मोठ्या आहेत, 113, त्यानंतर 115, त्यानंतर 118, 123, 130, 139, 154 ह्या संख्या आहेत। आणि याचं उत्तर जर तुम्हाला लगेच सापडलं तर कमेंटची वाट, पर्यायाची वाट न बघता कमेंट करू शकता तुम्ही। ह्या संख्या क्रमाक्रमाने वाढत जातात म्हणजे एकतर बेरजेचा किंवा गुणाकाराचाच गुणधर्म असणार आहे। याच्यासाठी चार पर्याय जे दिलेत ते इथे लिहितो मी। पहिला पर्याय दिला 115, दुसरा पर्याय 123, तिसरा पर्याय 139 आणि चौथा 154। तर संख्या ज्या अर्थी क्रमाक्रमाने वाढत जातात त्या अर्थी त्यांच्यामध्ये बेरजेचाच गुणधर्म असला पाहिजे, म्हणजे संख्या थोड्या थोड्या फरकानं वाढत जातात। मग कोणत्याही दोन संख्यांमधला फरक आपण बघूया, 113 अधिक 2 115 मिळेल, 115 अधिक 3 118, 118 अधिक 5 123, 123 अधिक 7 130। जर आपण ह्या पहिल्या संख्या 2, 3, 5, 7 त्याच्यानंतर या दोन्हीच्या मध्ये फरक आहे 9 चा, 130 अधिक 9 139 आणि 139 अधिक 15 154। मग ह्याच्यामधल्या ह्या सर्व फरकांचा जर आपण विचार केला तर फरक 2, 3, 5, 7, 9 आणि 15 कदाचित आपल्याला असं वाटू शकतं की इथं फरक 3, 5, 7, 9 नंतर इथं 11 असायला पाहिजे, पण तो विचार करत असताना आपण ही संख्या मात्र विसरतो की पहिली संख्या 1 नाही आहे, पहिली संख्या आहे 2। इथं जर 1 असता तर फरक 1, 3, 5, 7, 9 मग इथं 11 यायला पाहिजे होता, याचा अर्थ 154 ही संख्या चुकीची झाली असती जर इथं संख्या 1 असती तर। पण इथं फरक 113 आणि 115 मध्ये 2 आहे, मग 2 ही सम संख्या आहे, बाकी संख्या जरी विषम असल्या तरी सुद्धा। त्यामुळं आपण असा विचार करायचा नाही की
इथं 11 फरक पाहिजे होता त्यामुळे ही संख्या चुकीची आहे, असा विचार करायचा नाही. इथं मग ह्या 2, 3, 5, 7 आणि 9 याच्यापर्यंत आपण विचार करूया की यातले 2, 3, 5 आणि 7 ह्या सर्व संख्या मूळ संख्या आहेत, म्हणजे पुढचा जो फरक आहे ती सुद्धा मूळ संख्याच असायला पाहिजे. मग 7 नंतर येणारी मूळ संख्या 9 नाही तर इथं 11 फरक असला पाहिजे, कारण 7 नंतर येणारी मूळ संख्या 11 आहे. मग 130 मध्ये जर 11 मिळवले तर इथं मिळतील आपल्याला 141. आणि पुन्हा 11 नंतर येणारी पुढची मूळ संख्या 13 आहे, जी ह्या 141 मध्ये मिळवली तर आपल्याला मिळतील 154. म्हणजे हा जो पॅटर्न मागच्या संख्येपासून आलेला आहे तो पुढे पूर्ण होतोय. म्हणजे या दोन्हीच्या मध्ये फरक 2 आहे, नंतर 3 आहे, 5 आहे, 7, 11, त्यानंतर 13, असा फरक घेतल्यानंतर या कुठल्याही दोन सरळ येणाऱ्या संख्यांच्या मधला फरक जो आहे ती मूळ संख्या मिळते. म्हणजे इथं बदल कुठं झाला तर 130 अधिक 9 न करता इथे 130 अधिक 11 प्रयोग करायला पाहिजे. मग 130 अधिक 11 म्हणजे संख्या मिळणार आहे 141, याचाच अर्थ इथे 139 ही संख्या चुकीची आहे, त्या ठिकाणी पाहिजे होतं 141. त्यामुळे 139 ही संख्या इथे चुकीची आहे, जो पर्याय क्रमांक 3 आपल्याला दिलाय. जर पहिल्यांदा जसं मी तुम्हाला सांगितलं की 2 ही संख्या दुर्लक्षित करून 3, 5, 7, 9 असा जर विचार केला असता तर तुम्ही सगळ्यात अगोदर इथं 11 फरक यायला पाहिजे होता असा विचार केला असता आणि 154 ही संख्या चुकीची आहे असं उत्तर काढलं असतं, जो पर्याय क्रमांक 4 आपल्याला दिलाय. पण तसा तो विचार नाही, कारण इथे ही संख्या 2 आहे, त्यामुळे विषम संख्यांचा फरक हा इथं असू शकत नाही, इथं फरक आहे मूळ संख्यांचा. तर हे अशा पद्धतीचा प्रश्न एखादा असू शकतो ज्याच्यामध्ये कन्फ्युजिंग पर्याय असतात, म्हणजे पर्यायामध्ये आपल्याला दोन दोन उत्तर कदाचित चुकीची वाटू शकतात, तर त्यामधलं अचूक उत्तर शोधणं हे महत्वाचं आहे. आता पुढचं आणखी एक उदाहरण आपण घेऊया ज्याच्यामध्ये पुन्हा वेगवेगळ्या संख्या आपल्याला दिलेल्या असतील आणि त्यातलं चुकीचं पद किंवा चुकीची संख्या आपल्याला शोधायची आहे. त्यासाठी संख्या आपल्याला दिलेत 7, 9, 13, 21, 39 आणि 69. तर ह्यातलं चुकीचं पद शोधायला पर्याय आपल्याला दिलेत. पहिला पर्याय दिला 39, दुसरा पर्याय 13, तिसरा पर्याय 69 आणि चौथा पर्याय 9. या 4 पैकी कोणतं पद चुकीचं आहे असा प्रश्न विचारलाय. दोन संख्यांमधला फरक आपण बघूया. क्रमाने संख्या वाढत जातात, म्हणजे 7 अधिक 2 = 9 मिळेल, 9 अधिक 4 = 13 मिळेल. तर हा फरक पाहिल्याबरोबर आपल्या लक्षात येईल की फरक दुपटीन वाढलाय. मग इथं पुढचा फरक 4 दुप्पट 8 असा आहे का, तर तसा विचार करायचा 13 अधिक 8 = 21. म्हणजे फरक जो आहे प्रत्येक दोन संख्यांच्या मधला तो दुपटीने वाढत जातोय. पहिला फरक 2 आहे, दुसरा फरक 4 आहे, 4 दुप्पट 8, याचा अर्थ इथं फरक असला पाहिजे 16. म्हणजे 21 अधिक 16 ही संख्या यायला पाहिजे, पण 21 अधिक 16 = 39 येत नाही, तर 21 अधिक 16 आपल्याला मिळतात 37. तर ह्या 39च्या ठिकाणी संख्या 37 असायला पाहिजे होती, याचा अर्थ 39 ही संख्या चुकीची आहे. पुढे आपल्याला चेक करण्याची गरज नाही. जर हे चुकीचं असेल, 39 ही संख्या इथं चुकीची असल्यामुळे आपल्याला चुकीचं पद मिळालं, आपलं उत्तर मिळालं जो आपल्याला पर्याय क्रमांक 1 मध्ये दिलाय, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर आहे. आता ही संख्या इथे जर 37 असेल तर 16 नंतर 16 दुप्पट असणारा फरक म्हणजेच 32, म्हणजे 37 अधिक 32 = 69 हे उत्तर आपल्याला मिळणारच आहे. तर तो पॅटर्न सुद्धा आपण चेक करून पाहिला की फरक जो आहे सरळ येणाऱ्या दोन संख्यांच्या मधला तो दुपटीने वाढत जातो, त्यामुळे इथं 39 हे चुकीचं पद आहे, त्याच्याऐवजी संख्या तिथं पाहिजे होती 37. तर अशा पद्धतीनं फरकाचे दुप्पट सुद्धा असू शकते, फरकाचे तिप्पट सुद्धा असू शकते, तर तो सगळ्या प्रकारचा विचार आपल्याला करता आला पाहिजे. पुढचं एक उदाहरण आपण घेऊ त्याच्यामध्ये संख्या आपल्याला दिलेल्या आहेत 36, 34, 38, 36, 42, 38, 42, 40. संख्येवर थोडा विचार करा. पर्यायासाठी दिलेत, पहिला पर्याय 40, दुसरा पर्याय 42, तिसरा पर्याय 36 आणि चौथा 38. आतापर्यंत ज्या संख्या आपण पाहिल्या त्या एकतर क्रमाक्रमाने वाढत जात होत्या किंवा कमी होत जात होत्या किंवा
तिथं पूर्ण वर्ग किंवा पूर्ण घन अशा पद्धतीचा काहीतरी संबंध असायचा, म्हणजे उरलेल्या सर्व संख्या पूर्ण घन असायच्या किंवा पूर्ण वर्ग असायच्या किंवा मूळ संख्या असायच्या, किंवा एकतर त्या संख्या क्रमानं वाढत किंवा कमी जात कमी कमी होत होत्या. पण इथं जर आपण पाहिलं तर संख्या कमी होते पुन्हा वाढते, कमी होते पुन्हा वाढते. मग असं जर असेल तर इथं अल्टरनेट संख्यांचा एकदा आपण विचार करून बघायचा, म्हणजे 36 नंतर 38, 34 सोडून 38, 38 नंतर 42, 42 नंतर पुन्हा 42, आणि दुसरी जी जोडी आहे म्हणजे 34 नंतर 36, दुसरी संख्या, चौथी संख्या, चौथ्यानंतर सहावी संख्या, सहाव्यानंतर आठवी संख्या. तर ह्या सर्व संख्यांचा विचार केला, 34 आणि 36 याच्यामध्ये दोनचा फरक आहे, 36 आणि 38 मध्ये दोनचा फरक आहे, 38 आणि 40 मध्ये पुन्हा दोनचा फरक आहे. पहिली जी पहिली तिसरी पाचवी सातवी ह्या ज्या संख्या आहेत यांच्यामध्ये सुद्धा संबंध बघा, 36 अधिक 2 38 आहे, आणि 38 अधिक 4 आपल्याला इथं 42 मिळते. मग इथं 38 अधिक 2 जर आपण केलं तर 42 च्या ठिकाणी संख्या असायला पाहिजे 40, आणि मग 40 अधिक 2 पुन्हा 42 मिळेल. याचा अर्थ इथं ही जी संख्या 42 आहे ती चुकीची आहे, तिथं संख्या पाहिजे होती 40, त्यामुळे या संख्या मालिकेमधलं चुकीचं पद म्हणजेच 42 आहे, जो पर्याय क्रमांक 2 मध्ये आपल्याला दिला आहे. तर अशा पद्धतीनं संख्या काही वेळा कमी होत असतील वाढत असतील तर हा अल्टरनेट संख्यांचा जो विचार आहे तो सुद्धा आपण त्याच्यामध्ये करू शकतो आणि त्याच्यानुसार उत्तर मिळवू शकतो. तर हा एक प्रश्न प्रकार आहे. ह्या वेगवेगळ्या व्हरायटीज असतात या संख्या मालिकेमध्ये जे आपल्याला ऑब्झर्व करता आलं पाहिजे, तर अशा पद्धतीच्या प्रश्नाचं उत्तर आपण पटपट मिळवू शकतो. आणि हा प्रश्न जो आहे तो इतर प्रश्नाच्या पेक्षा थोडासा वेगळा सुद्धा आहे, कारण चुकीचं पद ज्या वेळेला आपल्याला शोधायचं असतं त्यावेळेला ते चुकीचं पद त्याच्याऐवजी बरोबर पद शोधून पुढे सुद्धा ती सिरीज कंटिन्यू होते का ते सुद्धा चेक करावं लागतं. त्यामुळे ह्यामध्ये थोडासा वेळ आपला जास्त जाऊ शकतो, जसा इतर प्रश्नांच्या संख्या मालिकेवर जसे इतर प्रश्न असतात ते पटपट आपण सोडवू शकतो, पण ह्याच्यासाठी थोडासा एक्स्ट्रा टाइम आपल्याला लागू शकतो. तर सराव केला तर ह्याही प्रश्नांची उत्तर आपण पटपट मिळवू शकतो. पुढचं एक उदाहरण आपण घेऊ आता, 1, 1, 2, 6, 24 आणि 80. विचार करा या प्रश्नावर त्याच्यातलं कोणतं पद चुकीचं आहे. पर्याय 1, 2, 6, 80. आता इथं संख्या ज्या आहेत त्या खूप फरकानं वाढतात, म्हणजे 1 नंतर 2, 2 नंतर 6, 24, 80, म्हणजे इथं कोणाकडे संबंध असला पाहिजे. मग 1 ला कितीने गुणलं तर 1 मिळेल, तर 1 गुणिले 1, 1. पुन्हा 1 नंतर ही संख्या 2 आलेली आहे, 1 गुणिले 2, 2, 2 गुणिले 3, 6. मग आपल्याला आता लगेच लक्षात आलं पाहिजे की इथं जो संख्या आहे पुढची संख्या जी आहे ती 1 पट, 2 पट, 3 पट अशी वाढत जाते. मग 3 नंतर येणं पुढची पट 4 पट ती इथं आहे का, आहे, 6 चौक 24. मग 4 नंतर येणं पुढची पट 4 गुणिले 5, 24 गुणिले 5, 120 संख्या येते. पण इथं संख्या आलेली 80, याचा अर्थ हे 80 ही संख्या चुकीची आहे, इथं संख्या पाहिजे होती 120. त्यामुळे या संख्या मालिकेमधलं चुकीचं पद 80 आहे, जो आपल्याला पर्याय क्रमांक 4 मध्ये दिला आहे. तर अशा पद्धतीनं काही वेळा संख्या ज्या असतात संख्या मालिकेमध्ये ती मागच्या संख्येची काही पट असू शकते आणि त्या पटीमध्ये सुद्धा पुन्हा पॅटर्न असू शकतो. तर असा एक प्रश्न आपल्या परीक्षेला विचारला जाऊ शकतो. पुढचं एक उदाहरण आपण बघू, त्याच्यामध्ये संख्या आपल्याला दिली आहे 6, 13, 27, 53, 111, 243, 447. आणि ह्यामधलं चुकीचं पद आपल्याला शोधायचं आहे. पहिला पर्याय दिला आहे 13, दुसरा आहे 27, तिसरा 53 आणि चौथा 111. तर ह्यातलं कोणतं पद चुकीचं आहे असा प्रश्न विचारलाय. मग 6 आणि 13 मध्ये संबंध आपल्याला असा दिसतो की 6 ची दुप्पट 12 आहे, म्हणजे 6 गुणिले 2 अधिक 1. ह्या सूत्रानुसार आपल्याला पुढची संख्या मिळते. पुढची संख्या सुद्धा त्या सूत्राने मिळते का बघूया, म्हणजे 13 ची दुप्पट 26 आणि 26 अधिक 1 27, म्हणजे इथं सुद्धा तोच संबंध आहे. 27 दुणे 54 आणि 54 अधिक 1 55 पाहिजे होतं इथं, पण संख्या दिलेली 53. याचा अर्थ इथं पहिल्या 2 संख्यांच्या मध्ये जसा संबंध आहे तसा संबंध आपल्याला मिळत नाही. इथं जर संख्या 55 घेतली तर तोच पॅटर्न पुढे कंटिन्यू होतो का तेही बघावं लागतं. हाच फरक आहे चुकीचे पद शोधणं या प्रश्नामध्ये. इथं थोडासा हा एक्स्ट्रा टाइम आपल्याला, म्हणजे इथं 53 संख्या घेऊन हा पॅटर्न पुढे फॉलो होत नाही, कारण 53 ची दुप्पट 106 अधिक 1 107 मिळतं, पण इथे 111 आलेली. मग इथं 55 जर घेतलं
तर तो पॅटर्न असू शकतो का? तर 55 × 2 = 110 आणि 110 + 1 = 111, म्हणजे इथं 53 ठिकाणी संख्या 55 असती तर तेच रिलेशन किंवा तोच पॅटर्न पुढे सुद्धा फॉलो होतोय. म्हणजे इथं 53 संख्या ही चुकीची आहे, तिथं संख्या पाहिजे होती 55, मग 53 संख्या चुकीची आहे, अर्थ पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर. तर हे अशा पद्धतीचा हा एक प्रश्न, त्याच्यामध्ये पुढची संख्या मागच्या संख्येच्या काही पट आणि त्याच्यामध्ये एखादी संख्या मिळवणं किंवा एखादी संख्या वजा करणं असा सुद्धा संबंध असू शकतो. तर हा एक पुढचा प्रश्न प्रकार झाला. आता पुढचं आणखी एक उदाहरण आपण घेऊया, 2187 (743), 243 (84), 87 (9, 3 या संख्या, पहिली संख्या, पहिल्या दोन तीन संख्या थोड्याशा मोठ्या आहेत. थोडा विचार करा काय लक्षात येते का बघा, पर्यायाचे जरी दिलेत 243 ही संख्या चुकीची आहे, 84 चुकीचे आहे, ही 27 चुकीचे आहे, ही 3 चुकीचे, ह्या चारपैकी कोणती संख्या चुकीची आहे? तर ही संख्या मालिका पाहिल्याबरोबर आपण शक्यतो आपल्याला सवय अशी असते उदाहरण सोडवताना किंवा प्रॅक्टिस करताना सुद्धा की डावीकडून संख्या बघत जायच्या. पण काही एक्सेप्शनल केसेसमध्ये जर डावीकडच्या संख्या खूप मोठ्या असतील तर उलट सुद्धा आपण येऊ शकतो, म्हणजे शेवटून सुद्धा आपण विचार करू शकतो संख्यांचा त्या कोणत्या पॅटर्न नुसार आलेल्या. तसं का करायचं? कारण त्या शेवटच्या संख्या सोप्या आहेत जास्त, म्हणजे पॅटर्न शोधणं जास्त सोपं आहे याच्यापेक्षा, पण याच्यावर कॅल्क्युलेशन करायला आपल्याला वेळ लागणार. मग इथं 3 संख्या आहे, 3 आणि 9 मध्ये संबंध काय? तर 3 ची तिप्पट 9 आहे, 9 ची तिप्पट 27 आहे, हे आपल्या पटकन लक्षात आलं. पहिल्या तीन संख्यांच्या मध्ये हा तिप्पटीचा संबंध आहे, मग त्याच संबंधानुसार इथं 27 ची तिप्पट असायला पाहिजे. मग 27 × 3 म्हणजे 81, पण इथं तर संख्या आलेली आहे 84, त्याचा अर्थ इथं 84 संख्या ही चुकीची आहे. पण तोच पॅटर्न पुढे फॉलो होतो का तेही बघावं लागेल, म्हणजे 81 ची तिप्पट 243 आली पाहिजे तरच 84 पट चुकीचं आहे असं आपण म्हणू शकतो. ती येते का? तर 81 × 3 हे आपल्याला 243 मिळतं, 243 × 3 = 729 मिळतं, 729 × 3 = 2187 हे मिळतं. याचा अर्थ हा पॅटर्न पुढे फॉलो होतो. कधी फॉलो होतो? जर 84 च्या ठिकाणी 81 ही संख्या असते तर, याचा अर्थ 84 ही संख्या चुकलेली आहे, म्हणजे या संख्या मालिकेमध्ये चुकीचं पद आहे 84, जो आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये दिला. तर पर्याय क्रमांक 2 हे आपल्या या प्रश्नाचं उत्तर. तर हे अशा पद्धतीचे काही प्रश्न आहेत ज्याच्यावर आधारित आपल्याला प्रश्न परीक्षेला विचारले जाऊ शकतात की चुकीचे पद ओळखा किंवा चुकीची संख्या ओळखा. तर हा काही उदाहरणं आपण या सेशनमध्ये पाहिली. हे याच्यासाठी पाहिजे की कशा पद्धतीनं किती प्रकारे प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो हे कळा. हे एवढेच प्रकार आहेत का? नाही, ह्याच्यासारखे अजून भरपूर प्रकार असू शकतात. तर जेवढी जास्त उदाहरणं आपण सोडवू तेवढं आपल्याला ते फायदेशीर असणार. म्हणजे एखादा व्हिडिओ पाहिल्याबरोबर आपल्याला तेवढं उदाहरण समजतं, पण परीक्षेमध्ये तेच उदाहरण लिहिलं असं नाही किंवा ते उदाहरण परीक्षेला येणारच नाही, दुसरंच कुठलं तरी उदाहरण असणार आहे. मग तिथं महत्त्वाचं काय महत्त्वाचं आहे की अशा पद्धतीच्या जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करणं, जेणेकरून आपला जो त्या प्रश्नाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आहे तो थोडासा वाईड होईल आणि तसं झाल्यामुळं आपल्याला त्या प्रश्नांची पटपट उत्तरं मिळू शकतील. तर त्याच्यासाठी अशी जास्तीत जास्त उदाहरणं सोडवा. फक्त व्हिडिओ पाहून अशा स्पर्धा परीक्षांना आपण सामोरे जाऊ शकत नाही, त्याच्यापेक्षा जास्त उदाहरणं आपल्याला प्रत्यक्ष सोडवावी लागतील तरच त्याचा उपयोग होईल. तर हा आजचा घटक या आजच्या सेशनमध्ये आपण लाइव्ह सेशनमध्ये पूर्ण केलेला आहे. भेटूया आपण पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीने एखादा नवीन घटक घेऊन. तोपर्यंत टेक केअर.